नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आता आपण ह्याची लक्षणं काय असतात ते बघूया। मायग्रेनमध्ये तीव्र डोकेदुखी हे तर मेन लक्षण आहेच, पण मायग्रेनची जी लक्षणं आहेत ती चार भागांमध्ये विभागली गेलेली आहेत। म्हणजे या आजाराचा प्रोग्रेस हा चार स्टेप्समध्ये होत असतो। पहिली स्टेज आहे प्रोड्रोम, दुसरी आहे ऑरा, तिसरी आहे ॲक्च्युअल अटॅक आणि चौथी आहे पोस्टड्रोम। सगळेच पेशंट ज्यांना मायग्रेनचा त्रास असतो ते सगळे लोक ह्या स्टेजेसमधून जातात असं काही नाही आहे, पण ज्यांना तीव्र त्रास आहे अशी लोक ह्या चारही स्टेजेसमधनं जातात। पहिली स्टेज आहे प्रोड्रोम, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला मायग्रेनचा अटॅक येणार असतो त्याच्या आधीच 2 ते 3 दिवस तुम्हाला काही वॉर्निंग साईन्स आणि सिम्पटम्स दिसतात किंवा एक्सपिरियन्स होतात, त्याला प्रोड्रोम स्टेज असं म्हणतात। त्याचीही काही लक्षणं आहेत, ती जर तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला कळेल की तुम्हाला मायग्रेनचा अटॅक येणार आहे। ती लक्षणं आहेत बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, मूड चेंजेस, म्हणजे तुमचे स्विंग्स होतात मूड्समध्ये, एकदम हॅप्पी वाटायला लागतं, एकदम दुःखी वाटायला लागतं। काही काही प्रकारच्या अन्न पदार्थांसाठी क्रेविंग, म्हणजे तुम्हाला काही काही पदार्थ खावेसे वाटतात, जे तुम्ही इतर वेळी खात नाही अशा पदार्थांचं तुम्हाला क्रेविंग होतं। तुमच्या मानेमध्ये तुम्हाला स्टिफनेस जाणवू शकतो, म्हणजे कडकपणा किंवा ताठरपणा आपण म्हणतो तसा तुमच्या मानेमध्ये तुम्हाला स्टिफनेस जाणवू शकतो। इन्क्रीज्ड युरिनेशन, म्हणजे तुम्हाला लघवीला वारंवार जावं लागतं। फ्लुइड रिटेन्शन, म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जड जड झाल्यासारखं वाटतं, कारण त्याच्यामध्ये फ्लुइड किंवा पाणीचं रिटेन्शन तुमच्या शरीरामध्ये होत असतं, म्हणून तुम्हाला शरीर जड झाल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला कंटिन्युअसली जांभया येतात किंवा याला कंटिन्युअस यॉनिंग असं म्हणतात। तर ही काही लक्षणं आहेत जी तुम्हाला अटॅक यायच्या 2-3 दिवस आधी दिसू शकतात। दुसरी स्टेज आहे ऑरा। तर हे ऑरा म्हणजे काय? तर ही ऑराची जी लक्षणं आहेत किंवा ऑरा स्टेजची जी लक्षणं आहेत ती तुम्हाला अटॅकच्या आधी किंवा अटॅकच्या वेळीसुद्धा जाणवू शकतात। तर या लक्षणांमध्ये काय काय येतं? या ऑराचा त्रास तुम्हाला काही मिनिटं ते तासाभरापर्यंत सुद्धा जाणवू शकतो। तर ह्या ऑराची लक्षणं काय आहेत? तर तुम्हाला डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिसतात, तुम्हाला काळे किंवा पांढरे ठिपके दिसू शकतात, किंवा बॅटरीचा जो फ्लॅशलाईट असतो त्या फ्लॅशलाईटसारखा प्रकाश तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर दिसतो, किंवा कधी कधी तुम्हाला एकदम समोरचं काहीच दिसेनासं होतं। तर ही जी काही व्हिज्युअल सिम्पटम्स आहेत ही सिम्पटम्स तुम्हाला ऑरा ह्या स्टेजमध्ये दिसू शकतात आणि ही सगळी सिम्पटम्स रिव्हर्सिबल असतात। ती अटॅकच्या वेळी किंवा अटॅक यायच्या आधीच दिसतात, पण ती रिव्हर्सिबल सिम्पटम्स आहेत। हातापायामध्ये पिना किंवा सुया टोचल्यासारखं वाटणं, शरीराच्या एकाच बाजूला विकनेस जाणवतो, बधीरपणा जाणवतो, मुंग्या येतात, किंवा तुम्ही काही बोलत असाल तर तुम्हाला सरळपणे वाक्य बोलायला त्रास होतो, तर ही काही ऑरामध्ये येणारी लक्षणं आहेत। तिसरी स्टेज आहे ॲक्च्युअल अटॅक। या अटॅकमध्ये तुम्हाला तीव्र डोकेदुखी जाणवते, तुम्हाला नौशिया म्हणजे मळमळ आणि उलटीची भावना किंवा उलटीसुद्धा होऊ शकते, आणि ही लक्षणं एकदा सुरू झाली की ती 4 तासापर्यंतही राहू शकतात किंवा साधारण 72 तासापर्यंतसुद्धा ही लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात। म्हणजे तुम्ही जर ती अनट्रीटेड ठेवली तर साधारण 72 तासांपर्यंतसुद्धा ही लक्षणं लांबू शकतात। आता प्रत्येकासाठी ह्या अटॅकची तीव्रता आणि लक्षणं कमी जास्त प्रमाणात वेगळी वेगळी असू शकतात। तुम्हाला जर ही अटॅकची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर साधारण 3-3 वेळा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो, किंवा याची फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर तुम्हाला साधारण 1-2 वेळा हा त्रास होऊ शकतो। या अटॅकच्या वेळी तुम्हाला डोक्याच्या एकाच बाजूला किंवा दोन्हीही बाजूला तीव्र असहनेबल डोकेदुखी असू शकते, डोक्यामध्ये ठणकून वेदना होतात, तीव्र प्रकाश, तीव्र आवाज, तीव्र गंध तुम्हाला अजिबात सहन होत नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होते, मळमळ होऊ शकते किंवा ॲक्च्युअल तुम्हाला उलटीसुद्धा होऊ शकते। ही सगळी मायग्रेनच्या अटॅकची लक्षणं आहेत। आणि चौथी स्टेज आहे पोस्टड्रॉम। ज्यांना खूप तीव्र प्रकारचा त्रास असतो अशा लोकांना हा अटॅक येऊन गेल्यावरती खूप थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं आणि त्यांना गोंधळल्यासारखं सुद्धा वाटू शकतं।